ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्याच्या कलियुगामध्ये माणसामध्ये राक्षसी प्रवृत्ती आपल्याला पाहावयास मिळते। त्यामध्ये कोणाचंही नातं पाहिलं जात नाही अथवा निष्पाप बालकही देखील पाहिले जात नाही। स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचाही बळी घेतला जातो, इतभर जागेसाठी अनमोल जीव घेतला जातो। अशीच घटना इंदापूर तालुक्यात घडली असून विकलेली जमीन परत देत नाहीत या कारणासाठी एकाने लहान मुलाच्या 4 वर्षाच्या बालकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याचा खून केला आहे। या घटनेमुळे संपूर्ण इंदापूर तालुका हळहळला आहे। इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी तसं हे गाव सदन आहे। याच गावात राहणारे जयप्रकाश देवकाते यांनी जब्बार शेख यांना पैशाची गरज असल्याने स्वतःच्या जमिनीतील काही जमीन मागील काही वर्षापूर्वी विकली होती। त्यामुळे जब्बार शेख यांनी मागील वर्षापूर्वी या शेतात वस्ती करून शेती करू लागले। परंतु शेजारीच असणारे जयप्रकाश देवकाते यांना हे काही पचले नाही। त्यांनी ही जमीन परत विकत दे म्हणून जब्बार शेखकडे तगादा लावला। परंतु वस्ती टाकलेल्या जब्बारला ही जमीन परत विकत देणे परवडत नव्हते, तरीही त्याने जमीन परत देण्यास संमती दिली होती। परंतु थोडे दिवस थांबायला देखील सांगितले होते। परंतु जयप्रकाश देवकातेला या गोष्टीवर विश्वास नव्हता, त्यामुळे यांच्यात जोराची भांडणे देखील झाली। अखेर ऐन दिवाळीच्या सणादिवशीच जब्बार शेख यांचा 4 वर्षाचा लहानगा अबुजर शेख हा चहा पीत अंगणात बसला होता। कुणीही कल्पना केली नसेल की एखादे वाहन शेतातील अंगणात येऊन अंगावर येईल आणि आपल्या मुलाला हिरावून घेईल। परंतु काळ आला आणि जयप्रकाश देवकाते यांनी निष्पाप बाळाला कोणत्याही वैरत्वाची कोणत्याही स्वार्थाची कुसबर देखील कल्पना नसते अशा 4 वर्षे कवळ्या बालकाच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घालून निर्दयीपणाने खून केला आहे। या घटनेनंतर जयप्रकाश देवकाते याने ट्रॅक्टर घटनास्थळी सोडला आणि पळ काढला। या घटनेची नोंद इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीला काही तासातच अटक केली आहे।